नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण कापसाच्या टॉप 3 व्हरायटी कोणत्या आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर का आपण या चॅनलला नवीन असाल तर हे चॅनल आपण करून सबस्क्राइब करावे। चला तर मग शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर शेतकरी बंधूंनो, कापसाच्या टॉप 3 व्हरायटीमध्ये 3 नंबरला आहे प्रभात सीड्स कंपनीची सुपरकॉट। सुपरकॉट हे चांगलं उत्पादन देणारी व्हरायटी आहे। यामध्ये याचे बोंड मोठमोठे असतात, त्यासोबतच बोंडांची संख्या सुद्धा चांगली असते। त्यानंतर कापसाचं वजन सुद्धा चांगलं असते आणि ही वेसनेस सुद्धा चांगली आहे, त्यामुळे आपण ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये सुपरकॉट आपण वापरू शकतो। त्यानंतर टॉप 3 मध्ये 2 नंबरला आहे राशी कंपनीची राशी 659 किंवा बरेच लोक राशी 659 सुद्धा म्हणतात। तर ही व्हरायटी यामध्ये याचं बोंड सुद्धा मोठं असतं, बोंडांची संख्या सुद्धा चांगली असते आणि कापूस सुद्धा जड असतो आणि वेसणी सुद्धा ही चांगली आहे, त्यामुळे ही आपण मध्यम ते भारी जमिनीमध्ये या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो आणि चांगलं उत्पादन आपल्याला मिळते। त्यासोबतच तुम्ही कोरडवाहू मध्ये सुद्धा याचे वापर घेऊ शकता, परंतु जी इरिगेशन ज्या ठिकाणी असतं, जिथं पाण्याची सोय असते, त्या ठिकाणी ही व्हरायटी चांगलंच उत्पादन देते। त्यानंतर टॉप 3 मध्ये 1 नंबरला आहे तुलसी कंपनीची कबड्डी ही व्हरायटी। यामध्ये याची बोंडाची संख्या सुद्धा जास्त असते, त्यासोबतच बोंडे सुद्धा मोठमोठे असतात, त्या कापसाचं वजन सुद्धा चांगलं असतं, वेसणी सुद्धा सुलभ आहे, वेसणी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, त्रास कुठलाही होत नाही। आणि त्यासोबतच ज्या ठिकाणी पाण्याची सोय असेल त्या ठिकाणी सुद्धा आणि ज्या ठिकाणी इरिगेशन नसेल किंवा सिंचनाची सुविधा नसेल अशा कोरडवाहू जमिनीमध्ये सुद्धा या व्हरायटीचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळते। कबड्डी ही व्हरायटी आपण कोणत्याही प्रकारच्या जमिनीत लावू शकतो, सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये याचं उत्पादन चांगलं मिळते, त्यामुळे आपण या व्हरायटीला टॉप 3 मध्ये 1 नंबरला ठेवलेलं आहे आणि याचा अनुभव सुद्धा आपण मागच्या वेळेस घेतलेला आहे, त्यामुळे आपण या 3 व्हरायट्या नक्की वापरून पाहाव्यात आणि आपला अनुभव जर असेल तर आपल्या कमेंटमध्ये आपला अनुभव या 3 व्हरायटीबद्दल जरूर सांगावा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद।